नमस्कार, मी सीमा नेवारे, आपण बघत आहात विदर्भ ब्रेकिंग न्यूज टीव्ही। नागपूर शहरात यंदा साजरा करण्यात येणारा गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, सोशल डिस्टन्सिंगचे भान राखावे, घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करावे आणि सार्वजनिक मंडळांनी गर्दीने तलावावर न जाता तिथेच मोठा ड्रम किंवा कृत्रिम तलावात श्रीच्या मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केले। आज नागपुरातील गणपती विसर्जनाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। महानगरपालिकेचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे शहरातील मोठ्या संख्येने NGO देखील या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी काही प्रमुख निर्णय महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे महानगरपालिकेच्या गाईडलाईन प्रमाणे घेण्यात आलेले आहे। माझी आपणाला सर्वांना विनंती आहे की आपल्याला अडचणी माहीत आहेत आणि या अडचणी माहीत असल्यामुळे यावेळी माझ्या घरातल्या मूर्तीचं विसर्जन जे आहे मी माझ्याच घरी पाण्याच्या बादलीमध्ये पाण्याच्या बकेटमध्ये करील, याची तुम्ही आणि आम्ही आपण प्रत्येकाने प्रतिज्ञा घेणं अत्यंत आवश्यक आहे। कारण बाहेर निघालो तर पुन्हा संसर्ग होणार, पुन्हा 10 लोक एकत्र येणार, त्यामुळे घरच्या मूर्तीचं विसर्जन घरच्याच घरी घरच्याच बकेटमध्ये आपण सर्वांनी करावं। त्याचप्रमाणे निर्माल्य हे बाहेर काढून ठेवावं। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना माझी विनंती आहे की गाईडलाईनप्रमाणे आपण चालतच आहात, परंतु अजून एक काळजी आपण सर्वांनी घ्यावी याची विनंती आहे। यावेळी माननीय आयुक्तांसोबत चर्चा करून आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतलेला आहे की यावेळी नागपूर शहरातील एकाही तलावामध्ये विसर्जन होणार नाही। सार्वजनिक गणेशोत्सवाचं सुद्धा सार्वजनिक गणपतीचं सुद्धा विसर्जन त्यांनी मंडळांनी त्यांच्या बाजूला एका 4 फुटाच्या ड्रममध्ये करावं, त्याच ठिकाणी करावं, जेणेकरून विसर्जनाला एकत्र जाणं, 10 जण जाणं 20 जण जाणं हा सर्व प्रकार थांबवता येईल। आणि त्यामुळे सार्वजनिक गणपती 4 फुटाच्या ड्रममध्ये त्याचं विसर्जन, घरच्या गणेशजींचं विसर्जन घरच्या घरी हे आपण जर केलं तर मला असं वाटतं की या कोरोनाच्या काळामध्ये त्याचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये गणेशजींच्या काळामध्ये आपण सारे मिळून